जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील निवृत्त नायब तहसीलदार आईसाहेब ज्योती तुकाराम कापडे यांच्या प्रमुख हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलनानं माया सुपर स्पेशालिटी हेल्थ केअरचं उद्घाटन झालं. नगरसेवक गजानन सेलार, नगरसेविका ॲडव्होकेट वैशाली भोसले, नगरसेवक शाहू खैरे, नगरसेविका वत्सल खैरे, इंडियन एअरफोर्सचे विंग कमांडर डॉक्टर टी डी खलिंग, नामकोचे सोहनलाल भंडारी, HCG मानवता कॅन्सर केअर सेंटरचे डॉक्टर राज नगरकर, सिव्हिल सर्जन डॉक्टर सुरेश जगदाळे, नामको चॅरिटेबल ट्रस्टचे शशिकांत पारख, KTHM महाविद्यालयाचे प्राध्यापक राजीव पाळेकर आदी विशेष आमंत्रित होते. स्पेशालिटी आय हॉस्पिटलचं आज मातोश्रीच्या हस्ते उद्घाटन झालं. या उद्घाटन प्रसंगी आमच्या सहकारिणी वैशालीताई भोसले या आमच्या समवेत आल्या होत्या. श्री पाळेकर सर, वैशालीताई आणि श्रीकांतजी खरे यांच्या या ऑप्टिकलचं आणि आय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 13 ही नव्यानं एक चांगलं दालन उघडले जात आहे आणि लोकांना आवश्यकता आहे. खरं तर अतिशय चांगल्या परिसरामध्ये या ठिकाणी त्यांनी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. निश्चितपणे या ठिकाणी नागरिकांना त्याचा बेनिफिट मिळेल, उपयोग होईल. उपयुक्त असं हे हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची आणि या परिसरातल्या नागरिकांची चांगली सेवा उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यात त्यांच्याकडे येणारा पेशंट हा चांगल्या पद्धतीनं चांगली दृष्टी घेऊन या ठिकाणी जाईल आणि निश्चितपणे त्यांच्या हाताला यश लाभेल अशी अपेक्षा प्रार्थना परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना मनापासून वैशालीताईंना आणि श्रीकांतजींना मनापासून शुभेच्छा देतो. आज डोळ्यांचं दवाखान्याचं ओपनिंग असलं तरी डॉक्टर साहेब हे कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत आणि संदर्भाला इथे जॉईन आहेत. डॉक्टरांकडनं बरीच चांगली माहिती मला मिळाली आणि या संदर्भात मी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही जसं संदर्भाला लोकांना पेशंटला तपासतात तसं इथे तुम्ही तशीच सेवा आमच्या गरीब आणि गावठाणातल्या लोकांनाही तुम्ही देत जा. डॉक्टरांनी प्रॉमिस केले ते आम्हाला की नक्कीच तुम्ही जसे आम्हाला पेशंटला रेफर कराल आम्ही ती पण सेवा देऊ. आणि ताईंनी पण सांगितलं आहे की डोळ्यांचं त्यांचा दवाखाना अगोदर आपला नेहरू गार्डनसमोर होता तिकडनं तो इकडे शिफ्ट झाला आहे आणि त्यांची सेवाही तिथे चांगली त्यामुळे आता तशीच सेवा ते इथे आपल्या ह्या परिसरातील लोकांनाही मिळेल आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. एनडी पाटील रोड येथे सुरू झालेल्या या केअरमध्ये कॉम्प्युटरद्वारे नेत्रचिकित्सा, बेंटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॉन्टॅक्ट लेन्स, काचबिंदू, केमोथेरपी, ब्रॅकिथेरपी आदी उपचार अद्ययावत सुविधेसह उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर वैशाली खरे यांनी यावेळी क्लिनिकद्वारे घेण्यात येणाऱ्या मोफत शिबिराबाबत माहिती दिली. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली खरे आज आपल्या माया सुपर स्पेशालिटी हेल्थकेअरच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन करते. आपल्या माया सुपर स्पेशालिटी हेल्थकेअरमार्फत आपण आता ह्या उद्घाटनाच्या निमित्ताने 11, 12 आणि 13 फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी शिबिर करणार आहोत. त्या शिबिरामध्ये आपण रुग्णांना मोफत उपचार, शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बालरुग्ण उपचार, तिरळेपणावर उपचार आणि विविध नेत्रविकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आपण मोफत उपचार, औषधं आणि ज्या दूरदराजच्या क्षेत्रातले जे रुग्ण आहेत त्यांना आपल्या ॲम्ब्युलन्समार्फत घरपोच पोहोचण्याची सेवासुद्धा आपण देणार आहोत. तरी सर्व समाजातील गोरगरिबांनी याचा लाभ घ्यायचा आहे
आणि ह्या सर्व कार्यक्रमांप्रसंगी आपल्याला आमच्याकडून समाजामध्ये जी नवीन दृष्टी देण्याचे आम्ही काम करू त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आशीर्वाद अपेक्षित आहे. धन्यवाद. अद्ययावत असे हे केअर रुग्णांसाठी वरदानच ठरणार आहे. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.